इथे तू बाहेर कशी आलीस? आमंजी मला जाऊ द्या, माझी वाट अडवू नका. तुम्हीच हे सगळं केलंय हे मी मामंजींना सांगेन. एवढंच काय, तुम्हीच दोन घरांमध्ये फूट पाडली आहे हे सांगायला सुद्धा मी कमी करणार नाही. किती गोष्टी सांगणार आहेस तू तुझ्या मामंजींना? माझं ऐक, यातलं काहीही सांगू नकोस. का विचार का? कारण तू जर यातलं काहीही मामंजींना सांगितलंस तर तुझी एक धाकटी गोंडस बहीण आहे नलू, जी गोखले गुरुजींच्या घरी आहे, तिला मी जिवंत सोडणार नाही. नलू त्या जीव वाचवण्यासाठी मला गप्प बसावं लागलं, सत्य सगळ्यात पासून लपवून ठेवावं लागलं, आणि त्यामुळे बाबा आणि मामांची एकमेकांपासून अधिकच दूर गेले. त्यांच्यात वितुष्ट वाढायला एक प्रकारे मीच खतपाणी घातलं. हे मला नको होतं देवी, मला मार्ग दाखवाई, मला लढण्याचं बळ दे. एकदा काका मामंजींच्या तावडीतून सुटले खरी, पण आता पुन्हा त्यांच्याच जाळ्यात अडकले. माझी सुटका कर देवी, माझी सुटका कर. अरे कुठे होतीस तू, कुठे गेली होतीस? तुझी किती वाट पाहिली माहितीये तुला, आणि अचानक अशी मला न सांगता. हो 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 हो, किती प्रश्न विचारणार आहात? विचारेन, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत मला. त्याआधी तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. काय हा वेडेपणा चालवलाय तुम्ही? काय झालं? तुम्ही जेवण जेवायला का नाकारलं? तू समोर नव्हतीस म्हणून. अहो काय अहो सावे, अग तू अचानक नाहीशी झाल्यावर मला काही कळेन असं झालं. तुला पाहण्यासाठी कासावीस झालो होतो मी. तू समोर नसताना कसा घास घशाखाली उतरणार होता माझ्या, सांग ना मला. खरंच? नाही, खोटं. बरं आता मला सांग, तू कुठे होतीस? यांना काका मामंजींबद्दल सगळं खरोखर सांगू का? नाही नको, आता कुठे हे अपघातातून सावरत आहेत, आता त्यांना न सांगितलेलंच चांगलं. सावे अगं कुठे हरवलीयेस, सांग ना मला. अहो मी कुठे गेले होते यापेक्षा मी परत आली हे महत्वाचं आहे की नाही? आणि आता काहीही बोलू नका, दोन घास खाऊन घ्या, नाहीतर पुन्हा आजारी पडाल. आणि पुन्हा जर असा वेडेपणा कराल ना तर तुम्हाला माझी शपथ आहे. बसा पाहू. तू काय खाल्लंयस? मग आधी तू एक घास खायचास आणि मगच मी जेवण.
अप्पा चहा घ्या ना. नको. घ्या हो अप्पा चहा. असं काय करताय? घ्या बघू, बरं वाटेल जरा. काय इतका विचार करताय? आणि निळकंठ काकांचा तर अजिबात विचार करू नका. त्यांनी तुमच्याशी मैत्री तोडली, आपल्या घराशी संबंध तोडला, आपण का त्यांचा विचार करावा? कालिंदी, माझ्या आणि निळकंठाबद्दल बोलणे इतकी मोठी झाली नाहीयेस तू अजून. आणि आमच्या मैत्रीचं म्हणशील तर आम्ही आमचं बघून घेऊ. तू त्यात ढवळाढवळ करायची गरज नाहीये. माझी मुलगी असलीस तरी सुद्धा. पण अप्पा. सावे, काय ग? मामांजी, मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. बोल. पण सगळ्यात आधी मला हे सांग की तुला खरंच दरोडेखोरांनी पळवलं होतं की यामागे विनायकाचा हात होता? इथे बाहेरचं कोणी नाहीये सावे, अजिबात घाबरू नकोस. मला खरं खरं सांग, काय घडलं? अहो मामांजी, मला दरोडेखोरांनीच पळवून नेलं होतं. म्हणजे त्या निळकंठाला? मामांजी, बाबांवर रागवू नका, तुमची मैत्री तोडू नका. बाबांनी काहीच चूक केली नाहीये. अप्पांनीही काही चूक केलेली नाहीये. अप्पांची मैत्री तुझ्या बाबांनी तोडली, त्यांच्यावर अविश्वास दाखवला, विजयला नाहीस केलं, तरी सुद्धा आम्ही गप्प बसायचं? त्यांना क्षमा करायची? नाही कालिंदी वंस, बाबांनी यांना पळवून नेलं नव्हतं. ते कशाला असं करतील? असं? मग विजय तुमच्या घरी कसा सापडला? बोल, कोणी नाहीस केलं त्याला? सांग, सांग ना गप्प का तू? कालिंदी पुरे. अहो पण अप्पा, ही पुरे म्हटलं ना. हे विसरू नकोस की जे घडलं त्यात सावीचा काहीही दोष नाहीये. मामांजी, तुम्हालाही असंच वाटत का बाबांनी हे सगळं केलंय? खरं सांगू तर मन अजूनही मानत नाहीये. पण जे डोळ्यांनी पाहिलं त्यावर अविश्वास कसा दाखवायचा? मामांजी, डोळे कधी कधी फसवू शकतात ना आपल्याला. बरोबर आहे तुझं, फसवू शकतात. डोळ्यांनी पाहिलेली, कानांनी ऐकलेली प्रत्येक गोष्ट सत्यच असते असं नाही, मान्य आहे मला. पण नंतर निळकंठ ज्या प्रकारे माझ्याशी वागला, बोलला, ते कसं विसरू मी? तुझ्या बाबतीत मी हलगर्जीपणा केला असा आरोप केला त्यानं माझ्यावर. सावे, तुलाही असं वाटतं का की मी तुझ्याकडे दुर्लक्ष केलं मुद्दाम? नाही मामांजी, मी असं कसं म्हणेन? आणि तुम्ही माझ्या बाबांनी इतकीच माझी काळजी घेता. पण दुर्दैवानं हे तुझ्या बाबांना नाही कळत, अतिरेक केला त्यानं. नाही मामांजी, ते खूप प्रेम करतात हो माझ्यावर, आणि म्हणून त्यांचा तोल सुटला. तुम्ही तुमच्या मनातला राग काढून टाका. तुम्ही दोघांनी पुन्हा एकत्र आलेलं पाहिजे मला. सावे, अविश्वास त्यानं दाखवलाय, तेव्हा विश्वासाच्या वाटेवर पहिलं पाऊल त्यानेच टाकायला हवं. पण तू एक गोष्ट लक्षात ठेव, निळकंठ माझ्याशी कसाही वागला तरी तू माझ्यासाठी तितकीच महत्वाची आहेस, कारण तू मुलगी आहेस माझी. झाला का चहा? हो. वंसा. कालिंदी, कालिंदी काय झालं? अगं काय झालं तुला? धर जरा. काही नाही अप्पा. कालिंदी, अगं असं काय करतेस का? पटकन माई आणि भागीरथीला बोलावं अगं. तू पड जरा, पड. चलिये आणि गोविंदाला वैद्यांकडे धाड. सावे ताबडतो. वैद्य कशाला? काय झालं? हळू हळू सावका.
आता तुमच्या लाडक्या वाहिनीवरचेच म्हणजे स्टार प्रवाहावरचे व्हिडिओ तुम्ही कधीही कुठेही आणि कितीही वेळा बघू शकता. त्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल.